मुंबई आणि परिसरात आज जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. हवामान विभागानं आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात बहुतांश भागासाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्गात आज सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी दिली आहे. आज मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रासाठी किंवा मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाडा आणि कोकणासाठी बहुतांश भागासाठी अलर्ट आहे, येलो आहे अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे. कोकणामध्ये आज सिंधुदुर्गमध्ये सर्वदूर हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल पडेल आणि सोबतच ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड, रत्नागिरी या डिस्ट्रिक्ट्समध्ये सर्वदूर सगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये जोरात स्वरूपाचा पाऊस पडेल. उद्या बुधवारी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टमध्ये सर्वदूर आणि बहुतांश सगळ्या भागामध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल पडण्याची शक्यता आहे. सोबतच मध्य महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही डिस्ट्रिक्ट्समध्ये पाऊस जोरदार पडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर डे थ्री म्हणजे गुरुवारी संपूर्ण कोकणामध्येच काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल आणि सोबत त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी होत जाईल. मुंबईसह कोकण आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट आहे. आजपासून 3 दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.